नमस्कार प्रिय रसिको, आज मी समर विद्वानकडे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे गोल्ड इज गोल्ड रेसिपी चॅनल मध्ये। आज आपले होम शेफ आहे यश वानखडे दादा। तुझे गोल्ड इज गोल्ड रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत आहे। थँक्यू दादा। तू आज कोणती रेसिपी दाखवणार आहेस? आज मी आजीने शिकवलेला कुरलेला कुरमुरेचा डोसा आणि त्यासाठी आलूची चटणी कशी बनवायची ते आज मी सांगणार आहे दादा। मग तू आज कोणते साहित्य दाखवणार आहे? त्यासाठी साहित्य लागणार आहे मी तुम्हाला सांगतो। एक बाउल पाणी, 3 कप कुरमुरा, 1 वाटी दही, 2 मोठे चम्मच बेसन, 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट, 2 चम्मच मिरची पावडर, 1/2 चम्मच हळदी पावडर, हळद, 1 चम्मच तीळ, 3 चम्मच मीठ, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा राई, 2 बॉईल केलेले बटाटे, 1 इनो, 1 पॅकेट इनो, 1 शिमला मिरची, 1 छोटा गाजर, 1 छोटा कांदा। पाणी, सर्वप्रथम आपण कुरमुरेला पाण्यामध्ये धुवून घेऊया। कुरमुरे पिळून दुसऱ्या बाउल मध्ये काढायचे। पाण्यातून कुरमुरे काढून घेतलेत। हे 2 बटाटे सोलून घेतो। या प्रकारे मी 1/2 वाटी दही घेतले आणि 1 वाटी बेसन। आता अशी आपली स्मूथ पेस्ट झालेली आहे। ही पेस्ट आपण कुरमुऱ्यामध्ये टाकूया। आपण झाकण लावून जरा वेळ बाजूला ठेवू। तोपर्यंत मी शिमला मिरची, कांदा आणि गाजर कापून घेतो। सर्व साहित्य या मिश्रणामध्ये टाकणार आहोत।
आता हे मिक्स करून घेऊया. मी याच्यामध्ये एक मोठा चम्मच रवा घेतो. रवा सांगायचं विसरलेलं होतं. रव्यामुळे आपले जे डोसे निघणार आहेत ते खूप क्रिस्पी होतील आणि चांगले लागतील. आता आपण हे सगळं मिक्स करूया. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. आणि मिक्स करूया. आणि मग हे तीळ सांगितलेली ती टाकूया. मिक्स करूया. आता आपण 1/4 चमचा मिरची पावडर टाकूया. आणि चवीप्रमाणे मीठ. आणि मिक्स करूया. आता आपलं हे पूर्णप्रमाणे मिक्स झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये इनो टाकतो. बॅटर डोसाचं तयार झालंय. आता आपण याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवूया. हा बटाटा आपण किसून घेऊया. आता हे दही आपण फेटून स्मूथ करूया. आता हे दही आपलं स्मूथ झालेलं आहे. आता हे दही आपण बटाट्यामध्ये टाकूया. आणि याला हळूहळू मिक्स करूया. आपण या बटाट्याला तडका देण्याची तयारी करूया. आता मी गॅस चालू करतो. आणि स्लो गॅसवरती मी घीचा तडका देतो. एक चम्मच घी आपण घेतलेला आहे. आता घी गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण राय आणि जिऱ्याची फोडणी घालूया. आणि जिरं टाकूया. आता आपण गॅस बंद करूया. आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया. हळद टाकूया. मिक्स करूया चांगलं. आपण जे केलेला या चटणीमध्ये टाकूया. आता चांगला आपण मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. मिक्स करूया. थोडी कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये कापून टाकूया. ही चटणी आलूची चटणी तयार आहे. आता मी गॅस चालू करतो.
आणि हे जे डोसे आहेत ते मी घी मध्ये करणार आहे। आपण फिरवून घेऊया। मध्यम आचावर करून आता आपण डोसे करूया। आता याच्यावर आपण झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी। झालेले आहेत। आता आपण डोसा शिजला का बघूया। आता आपण दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी 1 मिनिट झाकून ठेवूया। डोसा झालाय का बघूया। आणि साईडून थोडस घी टाकूया। तयार झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। प्रकारे आपला हा डोसा तयार आहे। आता आपण दुसरा डोसा तयार करायला घेऊया। डोसा झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सगळे डोसे तयार करूया। सर्विंग करायला घेऊया। मुरमुरेचे डोसे आणि चटणी तयार। समर्पित, माझा हा कुरमुरेचा डोसा बनून तयार आहे। तू आता खाऊन बघ। दादा मस्त झालाय। गोल्ड इज गोल्ड रेसिपी चॅनल आहे ना, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा। अरे 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 अरे, का माझा पूर्ण शो तुम्ही होस्ट करतायत। रसिको, बघितलं की आपले बालकही शेफ आहेत इथे। नुसता मोठेच नाही तर बालकांनीही आपला ओल्ड इज गोल्ड रेसिपी चॅनल खूप छान प्रकारे रिप्रेझेंट केलेला आहे असं मला तर वाटतंच आहे। पण तुम्हालाही कसं वाटतं हे आपले ओल्ड इज गोल्ड रेसिपी चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तर सगळ्या लहान आणि मोठ्या बालकांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि यश आणि समर्पित, तुम्हाला पण चिल्ड्रन्स डे च्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू थँक्यू। वेलकम वेलकम।